मराठी चित्रपट चौकट राजा हा 1991 मध्ये बनलेला मराठी चित्रपट आहे. संजय सुरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि स्मिता तळवलकर निर्मित होते. हा चित्रपट अशा कुटुंबावर आधारित आहे जो मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्तीला त्याच्या पंखांखाली घेते आणि आपले कौशल्य विकसित करण्यास प्रोत्साहित करतो जेव्हा ते स्वतःच्या अस्थिरतेचा सामना करतात. राजन केतकर, त्यांची पत्नी मिनल आणि त्यांची मुलगी राणी यांचा एक सुखी परिवार दुर्गम मौशी आणि तिचा मानसिक विकृत मुलगा नंदू राहत असलेल्या 40 मोरील सोसायटीत राहत आहे. एके दिवशी मिनलला समजले की नंदू तिची बालपणीची मैत्रीण आहे आणि राजन बरोबर बसत नसलेल्या त्याच्याबद्दल ती दयाळू आहे. मिनालने त्याच्या फायद्यासाठी नंदूला पुनर्वसन केंद्रात दाखल केले. केतनकर एका कार्यक्रमांसाठी केंद्राला भेट देतात. तिथे नंदू बऱ्याच दिवसानंतर मिनलला पाहून अस्वस्थ होतो आणि पळून जात होता. नंदू मुंबईच्या रस्त्यावर फिरत असताना दुर्गा मावशी आजारी आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याला घरी आणल्यानंतर दुर्गा मावशी यांचे निधन झाले. नंदू आता अनाथ झाला आहे आणि तो समर्थक मिनल येथे आला आहे. राजन त्याला स्वीकारण्यास तयार नाही आणि जोरदारपणे आक्षेपार्ह आहे, परंतु त्याचा निर्दोषपणा लक्षात घेतल्यानंतर त्याला दत्तक घेण्यास तयार आहे. त्यांनी चित्रकलेबद्दलच्या त्याच्या आस्थेस प्रोत्साहित केले, ज्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित कलाकार म्हणून नंदूला प्रसिद्धी मिळाली. कास्ट: दिलीप प्रभावळकर नंदू अपंग मुलगा म्हणून, मीनल केतकर म्हणून स्मिता तळवलकर, सुलभा देशपांडे दुर्गा मावशी नंदूची आई म्हणून, राजन केतकर म्हणून दिलीप कुलकर्णी, गण म्हणून अशोक सराफ, स्त्री रोगतज्ञ म्हणून नयना आपटे, कॉलनीचे रहिवासी म्हणून निर्मिती सावंत, राजसी बहेरे राणी म्हणून.